एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बदनामी थांबवा आणि आता तीव्र आंदोलन करू असा इशारा नितीन चौगुले यांनी दिला आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान अध्यक्ष गुरुवारी नांदेड येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जावयाला वाचवण्यासाठी नवाब मलिक यांनी तपास यंत्रणांची दिशाभूल करू नये आणि आता महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करू असा इशारा यावेळी नितीन चौगुले यांनी दिला. महाराष्ट्रातले कॅबिनेट मंत्री त्यांचा खात्याचा सगळा विषय सोडून रोज उठून एखादी पत्रकार परिषद घेतात आणि समीर वानखेडे यांना बदनाम करायचा प्रयत्न करतात. अनेक आरोप त्यांच्या कुटुंबियांवरती केले. खरं तर कुटुंबियांवरती ते त्यांचं खासगी आयुष्य असताना त्याच्यामध्ये जायची कुठलीच गरज नाही. आज महत्वाचा विषय की एनसीबीचे ते झोनल डायरेक्टर आहेत आणि एक अधिकारी ड्रगची पाळीमुळे खणून काढण्यासाठी कारवाई करत आहे, तर त्याला सपोर्ट द्यायला पाहिजे असं न होता कुठेतरी जावाईवरती केलेल्या कारवाईचा राग मनामध्ये धरून या महाराष्ट्रातले मंत्री नवाब मलिक वैयक्तिक स्तरावरती जाऊन आरोप करतायत आणि त्यांच्या पत्रकार परिषदेचा जर धडाका बघितला तर आम्हाला संशय वाटतो की कुठेतरी ड्रग्ज तस्करांना वाचवण्याचा प्रयत्न नवाब मलिकांचा दिसतो. माझी अशी भूमिका आहे की नवाब मलिकांचीच चौकशी करावी आणि कुठे या ड्रग्ज तस्करांचे त्यांचे लागेबांधे आहेत का हे तपास होणं खूप गरजेचं आणि एनसीबीने नवाब मलिकांचीच चौकशी करावी असं मला वाटतं आणि महाराष्ट्र शासनाने नवाब मलिकांचा जो इंटरफेरन्स सुरू आहे तपास कामामध्ये शासकीय कामामध्ये हस्तक्षेप सुरू आहे तर त्यांच्यावरती 186 501 प्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. नसेल तर आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नवाब मलिकांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू. आज मराठवाड्यामध्ये समीरजी वानखेडे यांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. या मराठवाड्यामध्ये त्यांच्या समर्थनासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती